नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड 19 च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता 9वी गणित भाग 2 चौकोन. मागील भागामध्ये आपण समांतर भुज चौकोन म्हणजे काय आणि समांतर भुज चौकोनाचे गुणधर्म त्यांच्या त्याबाबतच्या सिद्धता अभ्यासलेला आहे. आज आपण आयत, समभुज चौकोन आणि चौरस यांचे विशेष गुणधर्म अभ्यासणार आहोत. आयत, समभुज चौकोन आणि चौरस हे समांतर भुज चौकोनही असतात आणि त्यामुळेच समांतर भुज चौकोनाचे जे गुणधर्म आहेत म्हणजे सम्मुख बाजू समान असणे, संगत कोन समान असणे, कर्ण परस्परांना दुभागणे हे गुणधर्म आयत, समभुज चौकोन आणि चौरस या तिन्ही प्रकारच्या चौकोनांमध्ये आपल्याला आढळून येतात. या आकृतीत तुम्हाला दिसते बघा, पहिली आकृती आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसतोय चौरस, आयत, समभुज चौकोन. या तिन्ही आकृत्यांमध्ये बघा सम्मुख बाजू समान आहेत आयतामध्ये, तर चौरसामध्ये चारही बाजू समान म्हणजे सम्मुख बाजू समान असणारच आहेत, संगत कोन समान आहेत, कर्ण परस्परांना दुभागतात हे गुणधर्म आढळून येतात. परंतु यापेक्षा काही अधिक गुणधर्म या प्रत्येक प्रकारच्या चौकोनामध्ये असतात. ते कोणकोणते आहेत, ते गुणधर्म आणि त्यांच्या सिद्धता आपण आज थोडक्यात बघणार आहोत. आयत आपण पहिले बघूया. आयत, जर समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक कोन काटकोन असेल तर त्याला आयत किंवा काटकोन चौकोन असं म्हणतात. म्हणजेच प्रत्येक आयत हा समांतर भुज चौकोन असतो. तुम्हाला आकृतीत दिसतंय प्रत्येक कोन काय आहे, काटकोन आहेत, सम्मुख बाजू समांतर आहेत, सम्मुख बाजू एकरूप आहेत. मग याचे आपण गुणधर्म बघूया. सम्मुख भुजा एकरूप, सर्व कोन काटकोन, दोन्ही कर्ण एकरूप असतात आणि कर्ण परस्परांना दुभागतात हे आयताचे गुणधर्म आहे. चौरस, आता चौरस जो आहे बघा, जर चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतील आणि त्या एकमेकांना काटकोनात जोडलेल्या असतील तर अशा आकृतीला चौरस असे म्हणतात. चौरसाचे गुणधर्म बघूया आपण. सर्व बाजू एकरूप, सर्व कोन काटकोन म्हणजे प्रत्येक कोन काटकोन, कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात. आता हे जे गुणधर्म आहे या गुणधर्मांविषयीच्या काही सिद्धता आणि उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत. पहिला आहे आयत, आयताचे कर्ण एकरूप असतात हे प्रमेय आपल्याला सिद्ध करायचं आहे. आकृती आपण काढून घेतली, आयत ए बी सी डी. आता पक्ष बघा, काय सांगितलंय, आयताचे कर्ण एकरूप असतात. तर पक्षामध्ये चौकोन एबीसीडी हा आयत आहे आणि आपल्याला सिद्ध करायचंय कर्ण ए सी एकरूप कर्ण बीडी. आपण आयताचे कर्ण काढून घेऊ, कर्ण ए सी आणि कर्ण बीडी हे दोन कर्ण एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचंय. सिद्धतेसाठी आपण या ठिकाणी हे दोन काटकोन घेऊया, त्रिकोण ए बी सी
आणि दुसरा काटकोन त्रिकोण त्रिकोण बी सी डी। तर सिद्धता बघूया आपण, त्रिकोण एबीसी व त्रिकोण डी सी बी मध्ये काय सांगितलंय बघा, दिलेल्या गोष्टी आपण बघूया। एबीसीडी हा आयत आहे, मग आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात म्हणून बाजू ए बी एकरूप बाजू डी सी, कारण आपल्याला पक्षामध्ये दिलेला आहे। दुसरं बघूया, कोण ए बी सी एकरूप कोण डी सी बी, कारण प्रत्येक कोण जो आहे हा 90 अंशाचा आहे, आयताचा प्रत्येक कोण काय असतो, काटकोन असतो, आणि बाजू बी सी एकरूप बाजू सी बी ही दोन्ही त्रिकोणांची सामायिक बाजू आहे, आणि म्हणून त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण डी सी बी बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत। आणि दोन त्रिकोण एकरूप म्हणून रेख ए सी एकरूप रेख बी डी, बघा एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू रेख ए सी काय दिसतंय आपल्याला, एकरूप रेख बी डी। मग आता ए सी आणि बी डी हे काय आहेत, कर्ण आहेत, म्हणजेच कर्ण ए सी एकरूप कर्ण बी डी, आणि यावरून आपण सिद्ध केलं हे दोन्ही कर्ण आहेत, आयताचे कर्ण एकरूप असतात। पुढचा गुणधर्म आहे चौरसाचा, चौरसाचे कर्ण एकरूप असतात व परस्परांचे लंब दुभाजक असतात। आपण आकृती काढून घेऊया, चौकोन चौरस ए बी सी डी, कर्ण सांगितलेले आहेत, कर्ण काढून घेऊ ए सी आणि बी डी। पक्ष ए बी सी डी हा चौरस आहे, कर्ण ए सी आणि कर्ण बी डी हे परस्परांना एम बिंदूत छेदतात। आपल्याला साध्य करायचं आहे कर्ण ए सी एकरूप कर्ण बी डी, तसच रेख ए एम एकरूप रेख सी एम, कारण काय सांगितले परस्परांचे लंब दुभाजक असतात, तसच रेख बी एम एकरूप रेख डी एम, आणि कर्ण ए सी लंब कर्ण बी डी परपेंडिक्युलर कर्ण बी डी, कर्ण परस्परांचे लंब दुभाजक। आपण आकृती घेतली काढून, सिद्धता आता लिहिणार आहोत आपण, बघा चौकोन एबीसीडी हा चौरस आहे आपल्याला दिलेला आहे, आणि म्हणूनच एबीसीडी हा काय आहे, आयत आहे। आता आयताचं आपण आता सिद्ध केलं, कर्ण काय आहेत, एकरूप असतात, म्हणजेच कर्ण ए सी एकरूप कर्ण बी डी आयताचे कर्ण, आणि म्हणून बघा कर्ण हे दोन्ही आपले एकरूप मिळाले आपल्याला। आता एबीसीडी हा समभुज चौकोन आहे, कारण चौरस हा समभुज चौकोन सुद्धा असतो, तर आयत समभुज चौकोन आणि चौरस आपण गुणधर्म बघितले, तर चौकोन एबीसीडी हा समभुज चौकोन असतो। मग समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात। आपण समांतर रेषांच्या जेव्हा कसोट्या अभ्यासल्या त्यावेळेला आपण काही गुणधर्म अभ्यासलेले आहेत, त्यामध्ये हा गुणधर्म आपण अभ्यासला की समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, म्हणून रेख ए एम एकरूप रेख सी एम आणि रेख बी एम एकरूप रेख डी एम, आणि कर्ण ए सी परपेंडिक्युलर कर्ण बी डी, म्हणजेच चौरसाचे कर्ण एकरूप आहेत आणि परस्परांचे लंब दुभाजक आहे। तर म्हणजेच जर चौकोनाचे कर्ण एकरूप किंवा परस्पर एकरूप आणि परस्परांचे लंब दुभाजक असतील तर तो चौकोन
चौरस असतो असंही आपण यावरून म्हणू शकतो. बघा काही गुणधर्म आपण अभ्यासले ते लक्षात ठेवा. आयताचे कर्ण एकरूप असतात, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, समभुज चौकोनाचे कर्ण सम्मुख कोण दुभागतात, तसंच चौरसाच्या बाबतीत चौरसाचे कर्ण एकरूप असतात, चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात आणि चौरसाचे कर्ण सम्मुख कोण दुभागतात. तर या गुणधर्मांचा उपयोग करून आपल्याला काही उदाहरणं सोडवायची आहेत. चौरस एबीसीडी या आयताचे कर्ण ओ मध्ये छेदतात. चौकोन एबीसीडी या आयताचे कर्ण ओ मध्ये छेदतात. जर एसी बरोबर 8 सेमी तर बीओ बरोबर किती, त्यातच दिलंय जर कोण सीएडी बरोबर 35 अंश तर कोण एसीबी बरोबर किती. प्रत्येक वेळी लक्षात घ्या, प्रश्न दिलेला असेल त्या अनुषंगाने आकृती काढणं आवश्यक आहे. कच्ची आकृती काढून घ्या. चौकोन एबीसीडी या आयताचे कर्ण सांगितलेत ओ मध्ये छेदतात. कर्ण काढून घेऊ आपण. हे ओ मध्ये छेदतायत. दिलेल्या गोष्टी लिहून घेऊया. एसी बरोबर 8 सेमी, कोण सीएडी बरोबर 35 अंश, सीएडी म्हणजे हा कोण दिलाय आपल्याला 35 अंश, आणि विचारलंय बीओ बरोबर किती. एसी दिलेलं आपल्याला हे पूर्ण 8 सेमी, बीओ बरोबर किती आणि कोण एसीबी बरोबर किती हा विचारलाय कोण, बरोबर हा कोण किती, हा कोण दिलाय आपल्याला 35 अंश. बघा आपण नुसतं बघून या ठिकाणी तुम्ही सांगू शकाल काय आहे. एसी 8 दिलाय, मग बीओ आपल्याला म्हणजेच बीडी पण 8 येणार, मग बीओ किती येईल 4. परंतु आपल्याला या ठिकाणी काही गुणधर्मांचा उपयोग करून हे उदाहरण सोडवायचं आहे. फक्त उत्तर लिहून चालणार नाही. बघा चौकोन एबीसीडी हा आयत आहे. चौकोन एबीसीडी हा समांतर भुज चौकोन आहे कारण आयत हा समांतर भुज चौकोन असतो. समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात आणि म्हणून काय येणार, ओए बरोबर ओसी बरोबर हाफ एसी, तसंच ओबी बरोबर ओडी बरोबर हाफ बीडी, बरोबर, कारण समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. आता एसी बरोबर बीडी बरोबर 8 सेंटीमीटर, कारण कर्ण काय असतात, आयताचे कर्ण एकरूप असतात, म्हणून बीओ बरोबर, आपल्याला बीओ विचारलंय, बीओ बरोबर हाफ बीडी, पण बीडी पण किती आहे 8 सेंटीमीटर, म्हणून बीओ बरोबर हाफ इंटू 8, भाग लावा बे के बे, बे चोक 8, म्हणजेच बीओ बरोबर किती आलं 4 सेंटीमीटर. आपण एक उदाहरण सोडवून झालं आपलं, हे झालं. आता पुढचं करायचंय आपल्याला कोण एसीबी बरोबर किती. एबीसीडी हा समांतर भुज चौकोन आहे कारण आयत हा समांतर भुज चौकोन असतो. आकृती बघा, एबी समांतर डीसी आणि एसी ही छेदिका, म्हणून कोण डीएसी एकरूप कोण एसीबी. एसी या छेदिकेमुळे हे काय झाले, व्युत्क्रम कोण. आणि पण दिलेलं आहे कोण एसीबी बरोबर 35 अंश, म्हणून कोण डीएसी आपल्याला दिलेला आहे. बीओ आपण काढलं, बीओ बरोबर 4 सेंटीमीटर आणि सीएडी डीएसी आपल्याला दिलं 35 अंश, म्हणून कोण एसीबी बरोबर पण 35 अंश. तर अशा प्रकारे गुणधर्मांचा उपयोग करून आपल्याला हे उदाहरण सोडवणं आवश्यक आहे. पुढचं उदाहरण बघूया. चौकोन पी क्यू आर एस या समभुज चौकोनात जर पी क्यू बरोबर 7.5 सेंटीमीटर तर क्यू आर बरोबर किती, कोण क्यू पी एस बरोबर 75 अंश
तर कोण पी क्यू आर बरोबर किती आणि कोण एस आर क्यू बरोबर किती। दिलेल्या गोष्टी लिहून घ्या। पी क्यू बरोबर दिलेला आहे, क्यू पी एस कोणाचं माप दिलेलं आहे आणि कोण पी क्यू आर कोण एस आर क्यू आणि क्यू आर आपल्याला काढायचं आहे। आकृतीला नाव देऊन पी क्यू आर एस हा समभुज चौकोन आहे। आता बघा, पी क्यू हे दिले आपल्याला 7.5 सेंटीमीटर आणि काय विचारलंय क्यू आर बरोबर किती ही विचारलेली आहे आपल्याला। आता समभुज चौकोन आहे, समभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी समान असते म्हणून पी क्यू बरोबर क्यू आर बरोबर किती येणार 7.5 सेंटीमीटर। पी क्यू बरोबर क्यू आर बरोबर आर एस बरोबर एस पी, चारही बाजू समान आणि म्हणून क्यू आर बरोबर 7.5 सेंटीमीटर। आता या आकृतीत आपल्याला काय दिलंय बघा, पी क्यू आर एस कोण क्यू पी एस बरोबर 75 अंश आणि पी क्यू आर व एस आर क्यू, बघा पी क्यू आर हा कोण आणि एस आर क्यू हा कोण आपल्याला काढायचा आहे। क्यू पी एस हा कोण जो आहे हा आपल्याला दिलेला आहे 75 डिग्री 75 अंश। आता चौकोन पी क्यू आर एस हा समांतर भुज चौकोन आहे कारण समभुज चौकोन हा समांतर भुज चौकोन असतो, बरोबर। मग आता समांतर भुज चौकोन आहे म्हणजेच काय आहे बघा, रेख पी एस बघा हा आपल्याला दिलेला आहे, रेख पी एस पी एस पॅरल रेख क्यू आर, या दोन पी एस आणि क्यू आर या समांतर आहेत आणि या दोन रेषा समांतर, या रेषा समांतर आणि पी क्यू ही त्यांची छेदिका, म्हणून काय आहे कोण पी क्यू आर अधिक कोण क्यू पी एस हे दोन कोण काय झाले आंतरकोन, ही छेदिका आहे त्यामुळे हे दोन कोण आंतरकोन म्हणजेच त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश आणि म्हणून कोण क्यू पी एस अधिक कोण पी क्यू आर बरोबर 180 अंश, पण आपल्याला क्यू पी एस चं माप दिलेलं आहे 75 अंश म्हणून कोण पी क्यू आर अधिक 75 अंश बरोबर 180, 75 चं आपण पक्षांतर करू म्हणून कोण पी क्यू आर बरोबर 180 मायनस 75, देअरफोर अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 105 डिग्री। आता कोणता मिळाला आपल्याला, हा मिळाला 105 अंश। आता कुठला आणखीन काढायचा आहे आपल्याला, एस आर क्यू हा काढायचा आहे। आता हे दोन कोण काय आहेत, समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात म्हणून कोण क्यू पी एस एकरूप कोण एस आर क्यू हे सम्मुख कोण आहेत क्यू पी एस आणि एस आर क्यू, म्हणून कोण एस आर क्यू बरोबर कोण क्यू पी एस चं माप, पण क्यू पी एस आहे 75 डिग्री आपण काढले दिलेला आहे म्हणून कोण एस आर क्यू बरोबर 75 अंश। तर अशा प्रकारे आपल्याला एका कोणाचं माप दिलंय आणि इतर कोणांची माप आपण काढू शकतो। पुढच्या एक उदाहरण बघूया, बघा चौकोन आय जे के एल या चौरसाचे कर्ण परस्परांना बिंदू एम मध्ये छेदतात, तर कोण आय एम जे कोण जे आय के आणि कोण एल जे के यांची मापे ठरवा। पहिले आकृती काढून घ्या, चौरस सांगितलंय आय जे के एल, कर्ण परस्परांना एम बिंदू छेदतात, आपण कर्ण काढून घेतले एम बिंदूत छेदतात आणि बघा आपल्याला या ठिकाणी फक्त काय दिलेलं आहे
कर्ण परस्परांना एम बिंदू छेदतात आणि आपल्याला आय एम जे म्हणजेच हा कोण आय एम जे, नंतर जे आय के, जे आय के म्हणजेच हा कोण आणि एल जे के, एल जे के हा कोण, या तीन कोणांची माप आपल्याला काढायला सांगितलेली आहे। आता लक्षात घ्या हा चौरस आहे, मग कर्ण आय के आणि कर्ण एल जे हे त्याचे कर्ण आहेत, हे परस्परांना एम बिंदूत छेदतात, हे आपल्याला दिलेलं आहे। आता चौरसाचे गुणधर्म आपण शिकलेलो आहोत, काय आहे गुणधर्म, चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, बरोबर, मग हे लंब दुभाजक आहेत म्हणून काय आहे एम बिंदू पाशी झालेला प्रत्येक कोण हा काटकोन आहे। एम बिंदू पाशी झालेला हा प्रत्येक कोण काय आहे, काटकोन, दिसतोय तुम्हाला या ठिकाणी, हा बघा हा काटकोन प्रत्येक कोण, तसाच हा पण काटकोन येणार, हा पण काटकोन येणार, जे एम के आणि एल एम के हा पण काटकोन, सगळे काटकोन आहेत, प्रत्येक कोण काटकोन आहे। आपल्याला काय सांगितलंय बघा, आय एम जे पहिला हा कोण आपल्याला विचारलेला आहे आणि म्हणून कोण आय एम जे बरोबर 90° झालं। तसच प्रत्येक कोण काटकोन, जे के एल बरोबर 90° आणि आय जे के, आय जे के हे 90°, कारण काय आहेत चौरसाचे कोण काय असतात 90° असतात, काटकोन असतात, जे के एल हा पण 90° आहे, चौरसाचे प्रत्येक कोण काटकोन 90°। मग आता विचारलाय कुठल्या, बघा आपल्याला आता एक काढला आपण आय एम जे काढला, आता जे आय के आपल्याला काढायचंय। आता बघा जे आय के हा जो कोण आहे आणि एल जे के हे दोन कोण, जे आय के हा कोण इज इक्वल टू हाफ जे के एल, बरोबर, कारण काय आहे तर चौरसाचे कर्ण सम्मुख कोण दुभागतात, हा पण आपण एक गुणधर्म शिकलेलो आहोत, हा कर्ण आहे आय के, हा या कर्णाने एल के जे या कोणाला काय केलेला आहे, सम्मुख कोण आहे याचा, तर हा कर्ण या कोणाला दुभागतो आणि म्हणून याचं माप कोणत्या कोणाचं, जे आय के हा कर्ण दुभागतो, त्यामुळे जे आय के आणि एल आय के हा काय आहे, दोन्ही समान असणार आहेत, म्हणून कोण जे आय के इज इक्वल टू हाफ कोण जे के एल। तसच एल जे के हा कोण बघा, एल जे के इज इक्वल टू हाफ कोण आय जे के, एल जे के, एल जे के इज इक्वल टू हाफ कोण कोणता येणार, आय जे के, आणि म्हणून जे कोण जे आय के इज इक्वल टू हाफ इंटू 90°, मग किती आलं 45°। तसच कोण एल जे के इज इक्वल टू हाफ इंटू कोण आय जे के, दॅट इज इक्वल टू हाफ इंटू 90°, दॅट इज 45°। तर अशा प्रकारे बघा या ठिकाणी कोणत्याही कोणाचं माप दिलेलं नाहीये, फक्त चौरस सांगितलेला आहे आणि गुणधर्मांचा उपयोग करून आपण कोणांची माप काढू शकतो। मग कोणते गुणधर्म वापरायचे ते गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी लिहावे लागतील आणि त्यानुसार आपण कोणांची माप काढलेली आहेत। पुढचे एक उदाहरण बघा, एका समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी अनुक्रमे 20 सेंटीमीटर व 21 सेंटीमीटर आहे,
तर त्या चौकोनाची बाजू व परिमिती काढा। आता काय सांगितले बघा, चौकोन एबीसीडी आपण घेऊया, समभुज चौकोन काढून घेतला, कर्ण एसी आणि कर्ण बीडी आपण लिहूया दिलेल्या गोष्टी। कर्ण एसी बरोबर 20 सेंटीमीटर आणि कर्ण बीडी बरोबर 21 सेंटीमीटर। आता समभुज चौकोनाचे कर्ण काय आहेत बघा, परस्परांना दुभागतात म्हणून OA बरोबर OC इज इक्वल टू हाफ AC, सिमिलरली OB इक्वल टू OD इज इक्वल टू हाफ BD, हे मिळालं आपल्याला। आता AC चं माप आपल्याला दिलेलं आहे 20 सेंटीमीटर आणि BD दिले 21 सेंटीमीटर, म्हणून आपण OA चं माप काढूया। बघा आता या ठिकाणी कर्णांची लांबी दिली आहे आणि चौकोनाची बाजू आपल्याला काढायची आहे, म्हणजेच AB BC हे आपल्याला काढायचं आहे। मग आता पहिले आपण कर्णाच्या लांबीवरून हा गुणधर्मावरून OA काढून घेऊया, म्हणून OA इज इक्वल टू हाफ AC, AC किती आहे 20 सेंटीमीटर आणि म्हणून OA इज इक्वल टू हाफ इंटू 20, दॅट इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, म्हणजेच बघा OA आपल्याला मिळालं 10 सेंटीमीटर। ओके, आता OB इक्वल टू हाफ इंटू BD, पण BD किती दिलाय 21 सेंटीमीटर, म्हणून OB इज इक्वल टू हाफ इंटू 21, दॅट इज इक्वल टू 10.5 सेंटीमीटर। आता बघा OA मिळालं 10 सेंटीमीटर, OB मिळालं 10.5 सेंटीमीटर। आता बघा या ठिकाणी समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, हे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात, त्यामुळे हा इथे 90° दिसतोय तुम्हाला, म्हणजेच हा जो त्रिकोण आपल्याला AB काढायचा असेल तर हा त्रिकोण कन्सिडर करूया आपण, त्रिकोण AOB काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन आणि हा होणार कर्ण, म्हणजे पायथागोरस प्रमेय आपण वापरू शकतो। मग कोण AOB बरोबर 90°, कारण कर्ण AC आणि कर्ण BD यांचा छेदन बिंदू, त्रिकोण AOB या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय आहे बघा, कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, OA आपण काढलेला आहे 10 सेंटीमीटर आणि OB काढलेला आहे 10.5 सेंटीमीटर। ओके, मग त्यानुसार AB वर्ग इज इक्वल टू OA वर्ग अधिक OB वर्ग, किमती घालूया आपण, OA आहे 10, OB 10.5, 10चा वर्ग अधिक 10.5चा वर्ग, 10चा वर्ग 100 अधिक 10.5चा वर्ग म्हणजेच 5चा वर्ग 25 आणि 10 × 11 110.25, बरोबर, एंडिंग विथ 5, सो व्हाइल मेकिंग स्क्वेअर ऑफ दिस नंबर द कंसेक्युटिव्ह नंबर ऑफ दिस दॅट इज 10 × 11 अँड 5² = 25। नेक्स्ट 100 + 110.25 दॅट इज इक्वल टू एबी वर्ग इज इक्वल टू 210.25, वर्गमूळ काढा, पुन्हा बघा 210 एबी बरोबर, एबीचा वर्ग बरोबर 14.5चा वर्ग, कारण 14 × 15 म्हणजेच 210 मिळणार आहेत आपल्याला, किंवा तुम्ही वर्गमूळ पद्धतीने पण काढू शकता, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊन एबी बरोबर 14.5 सेंटीमीटर, म्हणजेच एबी आपल्याला मिळालं 14.5। ओके, आता ही एक बाजू मिळाली, समभुज चौकोन दिलेला आहे आपल्याला, समभुज चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी समान असते म्हणून एबी बरोबर बीसी बरोबर सीडी बरोबर एडी, म्हणजेच परिमिती बरोबर 4 × एबी, मग 4 × 14.5 बरोबर किती आलं 58 सेंटीमीटर। तर अशा प्रकारे
कर्णांची लांबी दिली असेल तर त्यावरून आपण चौकोनाची बाजू किंवा परिमिती काढू शकतो। म्हणजे चौकोनाची बाजू आली 14.5 सेंटीमीटर आणि परिमिती आली 58 सेंटीमीटर। तर अशा प्रकारे आपण आयत, चौरस आणि समभुज चौकोन यावर आधारित काही प्रमेय आणि त्यावर काही गुणधर्म आणि त्यावर आधारित काही उदाहरण आज अभ्यासलेली आहेत। पुढच्या भागामध्ये आपण समलंब चौकोनाविषयी माहिती घेणार आहोत। थँक यू। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत। अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात। तोपर्यंत थँक यू। घरी रहा, सुरक्षित रहा।